महाराष्ट्र विधानसभा में मंगलवार को मराठा आरक्षण पर मुहर लग गई है। विधानसभा से यह बिल सर्वसम्मति से पारित हो गया है। इस बिल में 10% मराठा आरक्षण की सिफारिश की गई है। इससे मराठा समुदाय को शिक्षा और नौकरियों में रिजर्वेशन का लाभ मिलेगा। यह बिल अब विधान परिषद में रखा जाएगा। मराठा आरक्षण को लेकर आज विधानमंडल का विशेष सत्र आयोजित किया गया है। इससे पहले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने मराठा आरक्षण का बिल सर्वसम्मति और पूर्ण बहुमत से पारित करने की अपील की। हालांकि विपक्षी नेताओं के साथ साथ सत्ता पक्ष से एकमात्र सदस्य एनसीपी नेता और मंत्री छगन भुजबल बिल पर आपत्ति जताने के लिए खड़े हुए। वही विपक्षी नेता विजय वडेट्टीवार ने बिल पर सहमति जताई है। बिल के ड्राफ्ट के मुताबिक सरकार ने मराठा समुदाय को 10% हिस्सेदारी दी है। विधेयक के मौसदे के अनुसार आयोग ने 16 फरवरी 2024 को अपनी रिपोर्ट राज्य सरकार को सौंप दी थी। मराठा आरक्षण को आरक्षण मिलने के बाद मराठा नेता आबा साहेब पाटिल ने खुशी जताई है। मुंबई से मंगला वाघे की रिपोर्ट। शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही आणि म्हणून यामध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागास घेतले। ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलंय ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे हे तत्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो। घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे। धन्यवाद। आता विधेयक खंडाच्या विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 20 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 20 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय 2004 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। आज बताइए आज जी मराठा आरक्षण का जीआर निकला है इसमें आपकी राय क्या है? आप खुश है इस जीआर से? मराठा समाज की मराठा रिजर्वेशन की बहुत दिनों से मांग थी। 25-30 साल से हम लोग संघर्ष कर रहे थे लेकिन आज मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे साहब उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार साहब इनकी सरकार ने मराठा समाज को 10% मराठा रिजर्वेशन का शासन निर्णय दिया है उसका हम लोग स्वागत करते हैं मराठा समाज की तरफ से। और इसके अलावा मराठा समाज को सारथी संस्था दिया अण्णासाहेब पाटील महामंडल दिया हॉस्टल उसके बाद में परदेशी शिक्षण का शासन निर्णय निकाला इस सब चीज़ का हम लोग स्वागत करते हैं और सरकार को खूब खूब धन्यवाद देते हैं।